नमस्कार, मी राहुल चव्हाण, तेजस अकॅडमी आणि तासगाव. आज आपण 12वीच्या सेकंड चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. तो चॅप्टर म्हणजे कुठला आहे तर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. आता 11th स्टँडर्डमध्ये तुम्ही मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड हा टॉपिक शिकलेला आहात. आता नेक्स्ट जो आलेला आहे तो फ्लुइड आहे. त्याच्याबद्दल जरा बेसिक आपण बघूया की आपल्याकडे मॅटर आहे, त्या मॅटरमध्ये चार प्रकारचे मॅटर आपण मानतो. ते कोणते कोणते? तर सॉलिड, लिक्विड, गॅस आणि प्लाझ्मा स्टेट. आता प्लाझ्मा तुम्हाला अननोन असेल किंवा काही जणांना माहिती सुद्धा असेल. आता सॉलिड सगळ्यांना माहितीच आहे, जो तुम्हाला एक फिक्स शेपमध्ये दिसतो, ज्याचं व्हॉल्यूम कधी बदलत नाही, असं आपण काय म्हणतो तर सॉलिड म्हणतो. लिक्विड कशाला म्हणतो? त्याचा शेप बदलू शकतो पण व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट, व्हॉल्यूम बदलत नाही, फक्त शेप काय होत असतो, त्याचा चेंज होत असतो. नेक्स्ट आहे तो गॅस आणि लास्ट आहे तो प्लाझ्मा स्टेट. आता आपण या टॉपिक मध्ये कोणतं शिकणार आहोत तर फ्लुइड्स. आता फ्लुइड्स नेमकं म्हणायचं म्हणाला तर द सबस्टन्स दॅट कॅन फ्लो, असा पदार्थ जो पाहतो त्याला आपण काय म्हणतो तर फ्लुइड्स म्हणतो. मग तुम्ही ह्या तीन स्टेटमध्ये बघा, कोणकोण वाहन असेल. सॉलिड तर वाहू शकत नाही, वाहणार पण नाही, एकतर लिक्विड किंवा एकतर गॅस. आता आपण बघूया लिक्विड आणि गॅस. आता या टॉपिकमध्ये जास्तीत जास्त तुम्ही शिकणार आहात ते लिक्विड बद्दल. 11th जो तुमचा मेकॅनिकल प्रॉपर्टीज किंवा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड हा टॉपिक झाला, त्याच्यामध्ये तुम्ही कशाबद्दल शिकत आला तर त्याच्यामध्ये सॉलिड बद्दल बघितलं. नेक्स्ट जे आहे की आपण या टॉपिकमध्ये लिक्विड आणि गॅस बद्दल किंवा त्याच्या प्रॉपर्टीज बद्दल शिकणार आहोत. पण या टॉपिकमध्ये जास्तीत जास्त आपण जे शिकणार आहोत ते कशाबद्दल तर लिक्विड बद्दल. तुमचा एखादा नेक्स्ट जो टॉपिक आहे थर्मोडायनॅमिक्स, त्याच्यामध्ये तुम्ही गॅसेसच्या प्रॉपर्टीज बद्दल किंवा गॅसच्या प्रॉपर्टी बद्दल जास्तीत जास्त शिकणार आहात. आता जास्त लिक्विड बद्दल शिकायचं आहे तर हे फ्लुइड, फ्लुइड म्हणजे काय तर वाहणारा पदार्थ. आता ह्या टॉपिक मध्ये तीन मेन पार्ट आहेत, म्हणजे तीन पार्ट मध्ये आपण हा टॉपिक डिवाइड करू शकतो. तर कसा? सुरुवातीला फ्लुइड कसे असू शकतं तर स्टॅटिक. स्टॅटिक म्हणजे काय? एका जागी थांबलेलं असल्यावर फ्लुइड, म्हणजे एका जागी स्थिर जे थांबलेलं आहे त्याला आपण काय म्हणू शकतो? स्टॅटिक. रेस्ट मध्ये असणारं जे फ्लुइड आहे त्याला स्टॅटिक म्हटलं जातं. ही जी ब्रँच ऑफ फिजिक्स आहे ज्याच्यामध्ये थांबलेल्या फ्लुइडचा अभ्यास केला जातो, द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द फ्लुइड विच इज ऍट अ रेस्ट इज कॉल्ड एज अ हायड्रोस्टॅटिक. म्हणजे काय? जर एका जागी फ्लुइड थांबलेलं असेल तर त्या फ्लुइडचा जो अभ्यास केला जातो अशी जी फिजिक्सची जी ब्रँच आहे त्या ब्रँचचं नाव काय तर हायड्रोस्टॅटिक. तेच फ्लुइड जर वाहत असेल, वाहत असेल म्हणजे काय, नळामधून येणारं पाणी असेल, नदीमधून वाहणारं पाणी असेल किंवा आणखी एखादा कुठला तर एखादा स्रोत असेल ज्याच्यामधून ते पाणी वाहत असेल, कुठलाही एखादं लिक्विड असेल जे वाहत असेल, त्याचा जो अभ्यास केला जातो तो कुठला येतो तर हायड्रोडायनॅमिक्स. हायड्रोडायनॅमिक, डायनॅमिक म्हणजे काय? मोशन मध्ये. जे लिक्विड मोशन मध्ये असेल त्याला काय म्हणतात किंवा त्याचा अभ्यास केला जातो त्याला हायड्रोडायनॅमिक्स म्हटलं जातं. आता नेक्स्ट आहे तो तुमचा सरफेस टेन्शन. आता सरफेस टेन्शन म्हणजे इन डिटेल तो वेगळा चॅप्टर होता पाठीमागच्या सिलेबसला, पण तुमच्या सिलेबसमध्ये तो या टॉपिकला जॉईन केलेला आहे. आता बघा आयडियल फ्लुइड म्हणजे हा टॉपिक शिकत असताना जे फ्लुइड मानायचं आहे ते कसलं मानायचं आहे? आयडियल फ्लुइड. आता नेमकं आयडियल फ्लुइड म्हटलं कोणाला जातं तर द फ्लुइड विच इज इनकॉम्प्रेसिबल. आता इनकॉम्प्रेसिबलचा अर्थ काय? आता कॉम्प्रेसिबल म्हणजे काय? समजा तुमच्याकडे एखादा स्पंज आहे, तुम्ही तो प्रेस केला, त्याच्यावरती तुम्ही जर फोर्स लावला तर तो काय होतो तर त्याची शेप आणि साईज काय होतं तर चेंज होतं, त्याला आपण कॉम्प्रेसिबल म्हणतो. तुमचं फ्लुइड कसं पाहिजे तर इनकॉम्प्रेसिबल. इनकॉम्प्रेसिबल म्हणजे काय? त्याच्यावरती तुम्ही फोर्स लावला तर त्याच्या शेप आणि साईज मध्ये बदल झाला नाही पाहिजे. अशा लिक्विड किंवा असं आपण त्याच्यावरती प्रेस केलं तर त्याच्यामध्ये चेंज होता का नाही, अशा फ्लुइड आपण काय म्हणू शकतो? इनकॉम्प्रेसिबल. म्हणजेच काय? तर त्याचं मास आणि व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट राहिलं पाहिजे, ते बदललं नाही पाहिजे. आणि मास आणि व्हॉल्यूम म्हणजेच मास डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ही कुठली क्वांटिटी मिळते आपल्याला? तर ती क्वांटिटी असते डेन्सिटी. म्हणजेच इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड मध्ये मास, व्हॉल्यूम आणि डेन्सिटी हे तिन्ही क्वांटिटी काय राहतात? रिमेन्स कॉन्स्टंट राहतात. त्याच्यानंतर आयडियल फ्लुइड कन्सेप्ट मध्ये एक आणखी प्रॉपर्टी आहे की कोणत्या लिक्विडला किंवा कोणत्या फ्लुइडला तुम्ही आयडियल फ्लुइड म्हणू शकता. इट्स फ्लो इज स्मूथ. इट्स फ्लो इज अ स्मूथ म्हणजे काय? एक टर्ब्युलन्स. टर्ब्युलन्स म्हणजे काय? तर वाहणारं पाणी तसं येईल, म्हणजे ते एका जागी भोवरा करू शकतं किंवा फिरू शकतं असं पाणी नको आपल्याला. स्मूथ एकसारखं, म्हणजे तुम्ही उदाहरण घेऊ शकता सलाईन जे आपल्याला लावले जाते डॉक्टर करून, त्याच्यामध्ये येणारा जो फ्लो असतो तो कसा असतो तर एकसारखा असतो. एकसारखा म्हणजे काय? तो स्मूथ फ्लो असतो, तो काय टर्ब्युलंट नसतो. टर्ब्युलंट म्हणजे कसाही वाहणार, नदीमध्ये पाणी भोवरा तयार करतो ते कसं आहे? टर्ब्युलंट आहे. असा फ्लोला तुम्ही आयडियल फ्लुइड म्हणू शकत नाही, पण ते फ्लो कसा पाहिजे? स्मूथ, एकसारखा शांत वाहणारं जे पाणी असतं त्याला काय म्हणू शकता तुम्ही? तर आयडियल फ्लुइड. नेक्स्ट त्याची प्रॉपर्टी आहे इट इज नॉन व्हिस्कस. आता त्याच्यासाठी व्हिस्कस म्हणजे काय ते माहिती पाहिजे.
विस्कस म्हणजे काय लिक्विडच्या वेळेला लिक्विडचे लेयर्स असतात म्हणजे थर असतात ते एकमेकावरती असं लिक्विड वाहत असतं त्या लिक्विडमधला टेंजेन्शियल फोर्स असा वरून येणारा फोर्स नाही म्हणत मी टेंजेन्शियल टेंजेन्शियल म्हणजे काय तर हा थरचा सर्फेस आहे समजा आणि हा लिक्विडचा वरचा सर्फेस आहे तर हा फास्ट फ्लो करत असतो म्हणजे वाहणार नाही ह्याचं स्पीड जास्त असतं मग हा याच्यावरती का असतो हा जो फोर्स आहे किंवा हे जे फ्रिक्शन प्रोड्यूस होतं त्याला विस्कस फोर्स म्हणायचं त्याचा वेटचा फोर्स एक ऍक्ट होत असतो वेटचा फोर्स डाऊनवरला ऍक्ट होतो तो कन्सिडर करायचा नाही कोणता फोर्स तर टेंजेन्शियल म्हणजे सर्फेस सर्फेस मध्ये लागलेला जो फोर्स आहे त्याला आपण काय म्हणतो तर विस्कोसिटी म्हणजे विस्कोसिटी नसणार म्हणजे ज्याच्यामध्ये फ्रिक्शन नसणार फ्लुइड म्हणायचं म्हणजे कसलं तर नॉन विस्कस ज्याच्यामध्ये त्या दोन लेअरमध्ये फ्रिक्शन अब्सेंट आहे असं आपण मानू शकतो असं जे फ्लुइड आहे त्याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो आयडियल फ्लुइड नेक्स्ट आपण कन्सेप्ट काय इट्स फ्लो इज अ स्टेडी आता स्टेडी कशाला म्हणायचं जर वाहत असताना समजा तुम्ही एक 100 मीटर अंतर कन्सिडर केलं त्या 100 मीटर अंतरामध्ये एखादा फ्लुइड वाहत असेल तर 100 मीटर मध्ये तुम्ही कुठल्याही पॉइंटला जर त्याचं स्पीड मोजायला गेला किंवा वेलोसिटी जर मोजायला गेला तर ती कॉन्स्टंट राहिली पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आता इथून इथपर्यंत फ्लुइडचा आपण फ्लो घ्यायला लागलो अंतर किती मांडलं आपण 100 मीटर हे अंतर मांडलं समजा आम्हाला वाटलं इथं स्पीड मोजावं एखाद्या फ्लुइडनं एखाद्या सर्फेसवरती लावलेला जो फोर्स असतो तर तो फोर्स कसा पाहिजे तर नॉर्मल किंवा परपेंडिक्युलर फॉर एक्झाम्पल बघा तुमच्याकडे एखाद्या सण बीकर आहे कन्सिडर करा ह्याच्यामध्ये तुम्ही फ्लुइड भरलं तर त्या फ्लुइडनं असं नॉर्मल लावलेला फोर्स इथं हा सर्फेस आहे हा एरिया कन्सिडर केला आणि याच्यावरती एंगल किती तर 90 डिग्री आहे म्हणजेच तो फोर्स कसा झाला नॉर्मल किंवा परपेंडिक्युलर फोर्स जो फोर्स नॉर्मल किंवा परपेंडिक्युलर ऍक्ट केला जातो त्याला काय म्हटलं जातं तर थ्रस्ट म्हटलं जातं म्हणजे ह्या कन्सेप्टवरून हे तुमचं लिक्विड आहे ह्या लिक्विडवरून काय केलं तर त्यांना ह्या एरियावरती एक नॉर्मल फोर्स लावला नुसतं फोर्स म्हणायचं नाही तर तो कसला फोर्स आहे तर नॉर्मल नॉर्मल म्हणजे काय तर अँगल किती पाहिजे तर 90 डिग्री तुम्ही त्या फोर्सचं कंपोनंट सुद्धा घेऊ शकता की जो नॉर्मल असेल तोच मांडला जातो म्हणजेच आता डेफिनेशन कशी काय होते नॉर्मल फोर्स नॉर्मल म्हणजे काय तर त्या सर्फेस बरोबर त्याचा अँगल किती पाहिजे तर 90 डिग्री म्हणजे परपेंडिक्युलर फोर्स ऍक्ट झाला पाहिजे द नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय कोण एक्झर्टेड करतं तर फ्लुइड ऍट रेस्ट फ्लुइड कसा आहे तर एका जागी थांबलेला पाहिजे त्यांना रेस्टला पर युनिट म्हणजे डिवाइडला कोण येतं तर सर्फेस एरिया ऑफ कॉन्टॅक्ट ह्या लिक्विडच्या कॉन्टॅक्टमध्ये येणारा जो सर्फेस एरिया असतो त्यांना त्या नॉर्मल फोर्सला काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे म्हणजेच प्रेशर इज इक्वल टू काय तर नॉर्मल फोर्स पर युनिट म्हणजे डिवाइड कोण आहे तर एरिया एरिया म्हणजेच नॉर्मल फोर्स म्हणजेच कोण घेऊ शकतो तुम्ही थ्रस्ट मग फॉर्म्युला काय झाला तर पी प्रेशरचा सिम्बॉल काय येतो आपण पी इज इक्वल टू काय येतो तर फोर्स अपॉन एरिया आता प्रेशरची जी क्वांटिटी आहे ती कोणती क्वांटिटी आहे तर स्केलर आहे म्हणजे दोन प्रकारच्या क्वांटिटी असतात वेक्टर आणि स्केलर मग त्यातली जी कोणती क्वांटिटी आहे तर स्केलर म्हणजे त्याला दिशा नाही फक्त काय मॅग्निट्यूड आहे किंमत असते प्रेशरला दिशेचा विचार केला जात नाही म्हणजे त्याला स्केलर क्वांटिटी म्हटलं जातं आता प्रेशरचे एसआय युनिट येतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे दुसरं युनिट आहे तर पास्कल म्हणजे 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 पास्कल आता जास्त करून हायर लेवलच्या स्टँडर्ड मध्ये 1 बार हे युनिट वापरलं जातं आता 1 बार म्हणजे किती असतो तर 10^5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर किती असतो 1 बार इज इक्वल टू 10^5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर आता डायमेन्शन ऑफ प्रेशर प्रेशरचं डायमेन्शन काढत असताना फॉर्म्युला काय येतो तर फोर्स अपॉन एरिया तर फोर्सचं डायमेन्शन काय येतं m1 l1 t-2 डिवाइडेड बाय एरियाचं किती येतं m0 l2 t0 हे सॉल्व्ह केलं तर प्रेशरचं डायमेन्शन किती मिळेल तुम्हाला m1 हा 2 वरती जाऊ द्या -2 होईल 1 -2 -1 आणि t
माइनस टू म्हणजे m as 1 l minus 1 t minus 2 हे झालं प्रेशरचं डायमेन्शन. धन्यवाद.